ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचा बॉम्ब फुटलाय. व्यावसायिक वापराचा निळा सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागलाय आणि ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे. मुंबईमध्ये 1783 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1950 म्हणजेच 1950 रुपयांना मिळणार आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे घरगुती LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये मात्र कुठलाही बदल झालेला नाहीये. नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. बचत खात्यामध्ये एका महिन्यामध्ये 3 वेळा पैसे भरता येणार आहेत तर 4 वेळा पैसे काढता येणार आहेत आणि याहीपेक्षा जास्त वेळा जर व्यवहार केला तर ग्राहकांना त्याचा दंड बसणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची नवी रक्कम ही आकारली जाणार आहे. विना हेल्मेट विना सीट बेल्टशिवाय प्रवास केला तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल तर विना परवाना वाहन चालवल्यास तब्बल 10000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल आणि दुसऱ्यांदा हे नियम मोडले तर 2 वर्ष तुरुंगवास आणि 25000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये क्षमते इतक्या प्रवाशांनाच तिकीट देण्याच्या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होतोय आणि कोरोना काळामध्ये जनरल डब्यामध्ये क्षमते इतक्या प्रवाशांना तिकीटं देण्यात येत होती मात्र आता दिवाळी आणि छटपूजेनिमित्त गावी जाऊ इच्छणाऱ्या वर्गाकडून या निर्णयाला आता विरोध होताना दिसतोय. त्यामुळे लवकरच हा नियम रेल्वेला बदलावा लागण्याची चिन्ह आहे. व्हॉट्सअप वापरणाऱ्यांना आजपासून एका नव्या बदलाला सामोरं जावं लागणार आहे. काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप आजपासून बंद होईल. फेसबुकच्या मालकीचं प्लॅटफॉर्म अँड्रॉइड असलेला 4.0.3 तसंच आईस्क्रीम सँडविच iOS 9 आणि KAIOS 2.50 सपोर्ट करणार नाहीये. राणीची बाग आजपासून सुरू झाली आहे आणि वीर जिजामाता उद्यानाची दारं आजपासून खुली झाली आहेत त्यामुळे बच्चे कंपनी खुश आहेत. आता राणीच्या बागेमध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटासोबतच बच्चे कंपनीचा सुद्धा किलबिलाट ऐकू येईल. 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून सकाळी 9:30 वाजल्यापासून बाग सुरू झाली आहे. 6 वाजेपर्यंत सर्व नियमांसह उद्यान खुलं राहील. मास्क वापरणं गर्दी टाळणं हे महत्त्वाचे नियम मात्र पाळावे लागतील. मुंबईची लोकलसेवा आमूलाग्र बदलणार आहे. मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता तब्बल 47 नव्या AC लोकल दाखल होणार आहेत आणि 19 स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. METP टप्पा 3 प्रकल्पासाठी 13.54 कोटी निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे. महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातल्या घरांवर किंवा मालमत्तेवर कर्ज घेतलं किंवा घर मालमत्ता तारण ठेवली तर त्याबाबतचं CRSAI कागदपत्र महारेराला सादर करणं हे विकासकांना बंधनकारक असणार आहे आणि या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कुठलं कर्ज आहे किंवा तारण आहे की नाही हे समजणार आहे आणि त्यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.